हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज क्रोशा आर्टमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण लोकरीचा पॉन्चो शिकणार आहोत. हा पॉन्चो मी 2 वर्षाच्या मुलीसाठी बनवलेला आहे. याची सुरुवात आपण नेकपासून करतो. या पॉन्चोचा नेक बनवण्यासाठी मी 88 साखळ्या घेतल्या आहेत आणि 88 साखळ्या घेतल्यावर याची लांबी 16 इंच होते. हे बघा, पुढचा जो ट्रायंगल आहे तो 8 इंच झाला. इथून 4 म्हणजे 8 आणि पाठीमागून 8, अशी टोटल 16 इंच झालेली आहे. ज्यांच्यासाठी पॉन्चो बनवणार आहे त्यांच्या नेकचे मेजरमेंट घ्या आणि तेवढ्या साखळ्या तुम्ही बनवा. पण साखळ्या फक्त समसंख्येत असले पाहिजे. चला तर मग पॉन्चो बनवायला सुरुवात करूया. यासाठी मी हे 2 रंग घेतलेले आहेत. 4-ply लोकर आहे, 2.5 mm क्रोशा हुक आहे आणि एक सीझर. सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत. टोटल मी 88 साखळ्या करणार आहे. जितका मानेचा घेर आहे तितक्या आपल्याला साखळ्या बनवायच्या आहेत. फक्त समप्रमाणात बनवायच्या, हे विसरू नका. चला तर मग 88 साखळ्या बनवून घेऊ. या 88 साखळ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत. आता कुठेही ट्विस्ट न करता पहिल्या साखळीपर्यंत या. हे बघा, आणि आता पहिल्या साखळीशी आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे इथे. तुम्ही स्लिप स्टिच केल्यानंतर हा सर्कल डोक्यातून व्यवस्थित जातो का ते चेक करा. ज्यांच्यासाठी बनवायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही आधीच चेक करून घ्या. नंतर पुढे विणायला आपण सुरुवात करू. आता 3 साखळ्या करा म्हणजे आपला पहिला खांब झाला. आणि आता प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला एक एक खांब म्हणजे 1 DC करायचा आहे. आता 88 अर्धे म्हणजे 44 खांब तुम्ही करून घ्या आणि नंतर पुढे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, माझे 44 खांब झालेले आहेत आणि हे 44 चेन उरलेल्या. आता काय करायचं आहे, 44 म्हणजे आपले अर्धे झालेले आहेत. आता एक पुढचा खांब करून घेऊ, 45वा. आणि 44 आणि 45 या खांबांच्यामध्ये आपल्याला मार्किंग करायचं आहे. हा झाला 45वा खांब आणि आता दोन्हीच्या मध्ये मार्किंग करायचं आहे म्हणजे आपल्याला मध्य कळेल. अशा प्रकारे मी पिन लावत आहे. हे बघा, म्हणजे आता आपला अर्धा भाग विणून झालेला आहे आणि उरलेल्या साखळ्यांवर आपल्याला काम करायचं आहे. हे बघा, माझे टोटल 88 खांब झालेले आहेत करून. आता हा राऊंड आपण पूर्ण करू. पहिला जो खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. हे बघा, आता इथे आपला एक मध्य झाला. इथे आपल्याला 3 साखळ्यांचा पहिला खांब करायचा आहे आणि अजून 2 खांब एकाच गॅपमध्ये करायचा आहे. हे बघा, 3 खांब झाले. आता 2 साखळ्या आणि अजून 3 खांब एकाच गॅपमध्ये करायचं आहे. हा आपला एक शेल तयार झालेला आहे, म्हणजेच पॉन्चोचा एक कोन आपला तयार झाला. हे बघा, आता 1 साखळी करा आणि 3 गॅप सोडायच्या आहेत आणि 4th gap आपल्याला 3 खांब करायचे आहेत. एक साखळी करा
आणि परत तीन गॅप सोडायचे आहेत आणि चौथ्या गॅपमध्ये तीन खांब करायचे आहेत. आता हा राऊंड असाच पूर्ण करायचा आहे, तीन गॅप सोडून चौथ्या गॅपमध्ये तीन खांब करायचे आणि एक साखळी. हे बघा अशा प्रकारे दिसेल. चला तर मग असे आपण तीन तीन खांबांचे क्लस्टर मार्किंग केले तिथपर्यंत करून घेऊ. हे बघा तीन खांबांचे क्लस्टर माझे बनवून झालेत, टोटल 10 क्लस्टर झालेले आहेत आणि आता आपण मार्किंगपर्यंत आलेलो आहोत. बरोबर तीन गॅप सोडून चौथा गॅप म्हणजे मार्किंग इथे येतो आहे. हे बघा आता मार्किंग म्हणजे ही पिन काढून घ्या. आता इथे आपल्याला शेल करायचा आहे, म्हणजे तीन खांब, दोन साखळ्या आणि तीन खांब. मैत्रिणीनो, हा पॉन्चो बनवायला खरंच खूप सोपा आहे. फक्त नेक मेजरमेंट व्यवस्थित घ्या. अशा प्रकारे तुम्ही फ्री साईज म्हणजे मोठ्यांसाठी सुद्धा बनवू शकता. हे बघा शेल पूर्ण झाला माझा दोन्ही साईडला. बरोबर मध्यभागी दोन पार्टिशन झालेत. आता एक साखळी करा आणि उरलेल्या खांबांवर तीन तीन खांबांचे क्लस्टर करून घेऊ. तीन गॅप सोडा, चौथ्या गॅपमध्ये तीन खांब. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा. हे बघा हा राऊंड पूर्ण केला आहे. दोन शेलच्यामध्ये 10 क्लस्टर आहेत. आता या राऊंडचा शेवट करूया. बरोबर आपले तीन गॅप उरलेले आहेत शेवटी, एक दोन तीन आणि चौथ्या गॅपमध्ये शेल. आता या पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घेऊ अशा पद्धतीने. आता दोन स्लिप स्टिच करू म्हणजे आपण दोन चेनच्या गॅपमध्ये येऊ. एक दोन. हे बघा अशा प्रकारे महत्त्वाचा आपला राऊंड पूर्ण झाला आहे. दोन शेलच्यामध्ये बरोबर 10 क्लस्टर आहेत, तीन तीन खांबांचे दोन्ही साईडला. आणि अशा प्रकारे आपला पॉन्चो होणार आहे. हे बघा ट्रायंगल. आणि अशा प्रकारे विणत गेलं की तो मोठा होणार. चला तर मग आता हा शेलच्या आपण दोन चेनच्या गॅपमध्ये आहोत. आता आपल्याला शेलवर शेल करायचं आहे. परत तीन खांब, दोन साखळ्या आणि तीन खांब. हे बघा आणि आता एक साखळी करा आणि पुढच्या या गॅपमध्ये तीन खांब करायचे आहेत. परत एक साखळी. अशाच प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे आणि शेलवर शेल करायचा आहे हे विसरू नका. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू एका शेलपर्यंत. हे बघा माझे अर्धे विणून झालेले आहे. आता शेलच्या इथे आपण आलेलो आहोत. शेलवर शेल करा, तीन खांब, दोन साखळ्या, तीन खांब. आता हा पूर्ण पॉन्चो असाच करायचा आहे. फक्त त्याच्यामध्ये आपण दोन रंग घेतलेत, त्याचे पॅटर्न कसे घ्यायचे ते मी पुढे तुम्हाला सांगतेच. आता दुसरा शेलसुद्धा आपला झालेला आहे. एक साखळी करा. हे बघा शेलवर शेल व्यवस्थित आलेला आहे. आणि आता एक चेनच्या गॅपमध्ये इथे तीन खांब करायचे आहेत. हे बघा
अशा प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करू। हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आणि आता एक साखळी करू शेवटची आणि पहिल्या खांबाला स्लिप स्टिचनी जोडून घेऊ अशा पद्धतीने। आता दोन स्लिप स्टिच करा, दोन चेनच्या गॅपमध्ये आपण इथे आलेलो आहे, हे बघा। आता हा पॉन्चो तुम्हाला एकाच रंगात करायचा असेल तर दोरा कट नका करू, पण मी आता दोन रंगात दाखवत आहे त्यामुळे आता नवीन रंग जोडूया। दोन लाईन आपण गुलाबी रंगाच्या केल्यात, आता दोन लाईन पांढऱ्या रंगाने करू। स्लिप नॉट करून घेऊ, आणि एका शेलमध्ये आपण जॉईन करू इथे। अशा प्रकारे मी जॉईन करत आहे, तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला, अजून दोन खांब करा, आता दोन साखळ्या करा आणि अजून तीन खांब सेम गॅपमध्ये। एक साखळी, हे बघा शेलवर शेल झालेला आहे नवीन रंगानी। आता प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन खांबांचे क्लस्टर करून हा राऊंड पूर्ण करा। हे बघा पांढऱ्या रंगाने माझा राऊंड पूर्ण झालेला आहे। आता एक साखळी करू आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे। आता तुम्हाला जर एकच राऊंड हवा असेल पांढऱ्या रंगाने तसंही करू शकता, पण मी सिमिलर घेणार आहे म्हणजे दोन गुलाबी आणि दोन पांढरे असे हे पॅटर्न मी कंटिन्यू करणार आहे। आता दुसरा राऊंड करूया आपण, दोन स्लिप स्टिच करा, दोन चेनच्या गॅपमध्ये आपण आलेलो आहोत, शेलवर शेल बनवा, तीन साखळ्यांचा एक खांब, उरलेले दोन खांब, तीन खांब झालेले आहेत, आता दोन साखळ्या आणि अजून तीन खांब सेम गॅपमध्ये। आता एक साखळी करा आणि नेहमीप्रमाणे हा राऊंड आता पूर्ण करा। हा बघा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे, एक साखळी केली आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घेतलं अशा पद्धतीने। आता इथे तुम्हाला दोरा कट करायचा असेल तर करू शकता, कारण नवीन रंग जोडायचा आहे, पण मी वेगळ्या पद्धतीने कसं जोडायचा नवीन रंग ते दाखवते। आणि पांढरा रंग न कट करता, म्हणजे आपण एका वेळेस दोन्ही रंग एकत्र विणणार आहोत, ते कसे विणायचे ते आपण बघूया। नवीन रंगाची स्लिप नॉट करून घेतलेली आहे, आता दोन चेनच्या गॅपमध्ये अशा पद्धतीने सुई घालून ते लूप वर आणायचं आहे, हे बघा। आता इथे तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आपला नवीन रंगसुद्धा जोडला गेला। आता शेलवर शेल म्हणजे तीन खांब, दोन साखळ्या, तीन खांब करून घ्या। शेलनंतर एक साखळी आणि आता गुलाबी रंगाने हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे। आता गुलाबी रंगाचे दोन लाईन्स आपण करून घेऊ, फक्त दोन ठिकाणी शेलवर शेल करायचं आहे हे विसरू नका।
हे बघा, गुलाबी रंगाने माझे 2 राऊंड झालेले आहेत. आणि आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. आता एक स्लिप स्टिच करा. आता दोरा कट करून नवीन रंग जोडू शकता तुम्ही, पण मी तसं नाही करणार आहे. आता 2 चेनच्या गॅपमध्ये अशा पद्धतीने सुई घालून आता पांढरा रंग जो आपण कट नाही केलेला आधी, हे बघा, तो वर आणायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने सुईवर त्याचा वेढा घेऊन लूपपर्यंत बाहेर काढायचं. हे बघा, म्हणजे आता पांढऱ्या रंगाने आपण विणायला सुरुवात करू. गुलाबी रंगाचा दोरा खेचून घ्या, पण आपण कट नाही करत आहे हे लक्षात ठेवा. 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला. उरलेले 2 खांब करून घेऊ. 2 साखळ्या आणि अजून 3 खांब एकाच गॅपमध्ये. म्हणजे आता पूर्ण पॉन्चो होईस्तोवर आपण कोणताही दोरा कट नाही करणार आहे. अशा पद्धतीने नवीन रंग जोडणार आहे. अखंड पॉन्चो तयार होईल. म्हणजे हे बघा, आता पांढऱ्या रंगाने 2 राऊंड करून घ्या आणि त्यानंतर गुलाबी रंगाचे 2 राऊंड. अशा पॅटर्नमध्ये हा पॉन्चो आपल्याला जितका लांबीला हवा आहे तितका करून घ्यायचा आहे. हा बघा, पॉन्चो माझा तयार झालेला आहे. किती सुंदर दिसत आहे 2 रंगामध्ये. मी अजून कोणतेही धागे कट केलेले नाही आहेत. हे बघा, अखंड मी विणत आहे. आतल्या बाजूने असे दिसेल. हा पॉन्चो इतकाच बनवला तरी चालेल, पण मी तुम्हाला बॉर्डर कशी करायची ते दाखवते. चला तर मग मी बॉर्डर गुलाबी रंगाने करणार आहे. 2 चेनच्या गॅपमध्ये अशा प्रकारे सुई घालून नवीन रंग जोडून घ्या, जसं आधी आपण जॉईन केला होता तसं. आणि आता गुलाबी रंगाने 3 साखळ्या करा. म्हणजे आपला पहिला खांब झाला. अजून 2 खांब करून घेऊ, म्हणजे टोटल 3 खांब होतील. हे बघा, 3 खांब झाले. आता 3 साखळ्या करा आणि आपल्याला 3 साखळ्यांचा पिको करायचा आहे. 3 साखळ्या झाल्यानंतर इथे अशा प्रकारे सुईवर 2 लूप घ्यायचे आहेत आधीच्या खांबाचे, आणि तिथे सिंगल क्रोशा करायचा आहे अशा पद्धतीने. हे बघा, आता परत 3 खांब करायचे आहेत एकाच गॅपमध्ये. म्हणजे आपण एका गॅपमध्ये 3 खांब, 3 साखळ्यांचा पिको आणि 3 खांब असे करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने दिसेल. आता 3 खांब आपण केले होते, तिथे मधल्या खांबावर सिंगल क्रोशा करायचा आहे. हे बघा, आणि या पुढच्या गॅपमध्ये परत 3 खांब. तीन साखळ्या, त्याचा पिको, म्हणजे सुईवर पहिल्या खांबाचे असे 2 लूप घ्यायचे आहेत आणि सिंगल क्रोशा करायचा आहे. हे बघा, खूप सोपं आहे करायला. आणि परत 3 खांब. आता आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये असं करायचं आहे, 3 खांब, 3 साखळ्यांचा पिको आणि 3 खांब. पूर्ण राऊंड हा असाच करायचा आहे. आणि मधल्या खांबावर सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा, आता परत गॅपमध्ये 3 खांब. तीन साखळ्यांचा पिको आणि 3 खांब. हे बघा, आणि आता मधल्या खांबावर सिंगल क्रोशा. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा आणि गुलाबी रंगाने ही बॉर्डर कंप्लीट करा. बॉर्डर ऑप्शनल आहे, नाही केली तरी चालेल. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. आता माझा पॉन्चो बनवून झालेला आहे पूर्णपणे. बॉर्डरसुद्धा झालेली आहे. किती सुंदर दिसते बघा. आता आपल्याला शेवट करायचा आहे. पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे.
एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. आता पांढऱ्या रंगाचा दोरा सुद्धा आपल्याला कट करायचा आहे. हा बघा, तो सुद्धा कट करूया. आणि हे सगळे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते आपल्याला हाईड करून कट करायचे आहेत अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, तुम्ही असा हा पोंचो नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास माझ्या या चॅनलला लाईक कमेंट करा. अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा. थँक्यू.